नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे असणारे वीस जनरल नॉलेजचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो घेत आहोत आणि हा जो व्हिडिओ आहे यामध्ये पहा पोलीस भरती जिल्हा परिषद भरती आणि आरोग्य विभाग भरती तसेच तलाठी भरतीसाठी सुद्धा महत्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत आणि यातील जे काही प्रश्न आहेत हे जवळपास आपल्याला नेहमी नेहमी विचारले जाणारे प्रश्न आहेत आपल्याला पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला पीडीएफ दररोज मिळत राहतील चला तर व्हिडिओला सुरू करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे भारतीय राज्यघटनेत केंद्र सूचीमध्ये किती विषय समाविष्ट करण्यात आलेले आहेत मित्रांनो प्रश्नाचं उत्तर जर येत असेल आपल्याला तर तीन ते पाच सेकंदामध्ये कॉमेंट करून प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे पहा भारतीय राज्यघटनेत केंद्र सूचीमध्ये एकूण किती विषय समाविष्ट करण्यात आलेले आहेत याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन एकूण सत्त्याण्णव विषय लक्षात ठेवायचं मित्रांनो प्रश्न हा महत्वाचा आहे कारण हा प्रश्न पाहायला गेला तर पहा आपल्याला दोन हजार चौदा साली पोलीस भरतीत विचारण्यात आला होता दोन हजार पंधरा साली सुद्धा विचारण्यात आलेला आहे आणि दोन हजार अठराच्या आरोग्य विभाग भरतीसाठी हा प्रश्न विचारण्यात आला होता भारतीय राज्यघटनेत केंद्र सूचीमध्ये सत्त्याण्णव विषय आहेत पर्याय तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दुसरा आहे माय लाईफ माय म्युझिक हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे मित्रांनो पुस्तकावरती नेहमी प्रश्न आपल्याला विचारले जातात यासाठीच आपण पहा जवळपास शंभर पुस्तकं आणि त्याचे लेखक देखील आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येत आहोत तत्पूर्वी पाहायचं आहे की माय लाईफ माय म्युझिक हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं आहे किंवा कोणी लिहिलं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन पंडित रविशंकर यांनी लिहिलेलं आहे माय लाईफ माय लाइफ माय म्युझिक हे जे पुस्तक आहे कोणी लिहिलं आहे पंडित रविशंकर यांनी पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तिसरा आहे सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव खालीलपैकी कोण असतात पहा सरपंच समिती याचे पदसिद्ध सचिव खालीलपैकी कोण असतात याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर विस्तार अधिकारी लक्षात ठेवायचे मित्रांनो विस्तार अधिकारी हे जे आहेत हे सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव असतात पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असणार आहे विस्तार अधिकारी प्रश्न चौथा आहे खालीलपैकी कोणास भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हटले जाते पहा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे भारतीय कामगार चळवळ याचे जनक खालीलपैकी कोण आहेत याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक कर चार तर नारायण लोखंडे पहा नारायण लोखंडे यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणतात प्रश्न महत्वाचा आहे दोन हजार सोळा दोन हजार अठरा या दोन्हीही भरतीसाठी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हा जो प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे प्रश्न पाचवा आहे ब्रिटिश दक्षिण भारतात डॅश महसूल पद्धत वापरू लागले होते पहा ब्रिटिश सरकार जे आहे हे दक्षिण भारत म्हणजेच कोणता आपला साऊथ इंडिया साऊथ इंडियामध्ये कोणत्या प्रकारची महसूल पद्धत वापरत होते याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर रयतवारी ही जी महसूल पद्धत आहे हे ब्रिटिश लोक जे आहेत हे दक्षिण भारतामध्ये वापरत होते रयतवारी पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर आहे आणि मित्रांनो ज्या काही महसूल पद्धती आहेत पहा जमीनदारी रयतवारी महालवारी आणि तालुकावारी याचा एक आपण व्हिडिओ घेतलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन पूर्ण व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे कारण यावर महत्वाचे प्रश्न आपल्याला विचारले जातात प्रश्न सहावा आहे रायगड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तीस पहा तारीख दिली आहे पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तीसला प्रसिद्ध जंगल सत्याग्रह झाला मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न हे नेहमी विचारले जातात तर जंगल सत्याग्रह जो आहे रायगड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी झालेला आहे लक्षात आहे पर्याय क्रमांक दोन तर चिरनेर या ठिकाणी पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तीसला ला जंगल सत्याग्रह झालेला आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो यावरती आपल्याला दोन टाईपमध्ये प्रश्न विचारले जातात पहा एका ठिकाणी आपल्याला जंगल सत्याग्रह कोणत्या जिल्ह्यात झाला असं विचारलं जातं तर पहा उत्तर आहे असणार आहे रायगड जिल्ह्यामध्ये झाला या ठिकाणी विचारलं जातं की कोणत्या साली झाला एकोणीसशे तीस या वर्षी झाला या ठिकाणी प्रश्न आहे की एकोणीसशे तीसला ला झाला आहे पण कोणत्या ठिकाणी झाला लक्षात ठेवायचंय तर चिरनेर या ठिकाणी झालेला आहे असे आपल्याला जवळपास तीन ते चार प्रश्न याच टॉपिकवरती नेहमी हे विचारले जातात प्रश्न क्रमांक सात आहे हिमालय हा डॅश पर्वत आहे पहा हिमालय हा जो आहे हा कशा प्रकारचा पर्वत आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा हा आपला जवळपास दोन वर्ष बॅक टू बॅक विचारण्यात आलेला महत्वाचा प्रश्न होता तर हिमालय जो आहे लक्षात ठेवायचा आहे कसा आहे पर्याय क्रमांक दोन वली पर्वत आहे हिमालय हा वली पर्वत आहे ऑप्शन दोन आपलं उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक आठ आहे उरल पर्वताच्या पूर्वेकडे डॅश मैदान पसरलेले आहे पहा एक प्रकारे आपल्याला हे सर्वात सोपे दोन एम सी क्यूचे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत तर उरल पर्वताच्या पूर्वेकडे कोणते मैदान पसरलेले आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर सायबेरियाचे मैदान जे आहे हे उरल पर्वताच्या कोणत्या दिशेला आहे पहा पूर्व दिशेला पसरलेलं आहे सायबेरियाचं मैदान पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे डॅश हा पर्वत जगातील सर्वात लांब पर्वत आहे पहा या ठिकाणी मित्रांनो कन्फ्यूज होणारा प्रश्न आहे जगातील सर्वात लांब पर्वत कधी कधी आपल्याला विचारला जातो जगातील सर्वात उंच पर्वत लक्षात ठेवायचंय जर उंचावरती प्रश्न आला तर जगातील सर्वात उंच जे पर्वत आहे ते आहे पहा माउंट एव्हरेस्ट या ठिकाणी विचारला आहे की जगातील सर्वात लांब पर्वत कोणते आहे तर लक्षात ठेवायचंय अँडीज पर्वत जे आहे हे जगातील सर्वात लांब पर्वत आहे पर्याय क्रमांक चार आपले योग्य उत्तर आहे या ठिकाणी पहा मित्रांनो महत्वाचे प्रश्न आपल्याला विचारले जातात जगातील सर्वात लांब या प्रश्नानुसार पहा अँडीज पर्वत आहे जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट आहे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं जे आहे पहा के टू ऑस्टिन गोडबिन म्हणजेच टू हे जे आहे हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर आहे पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं चा उत्तर आहे जगातील सर्वात लांब पर्वत अँडीज पर्वत प्रश्न दहावा आहे डॅश यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये बालविवाह विरोधी चळवळ सुरू झाली होती पहा खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये बालविवाह विरोधी चळवळ ही जी आहे ही सुरू झालेली होती याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक बेहराम मलबारी यांच्या नेतृत्वाखाली कोणत्या ठिकाणी पहा मुंबई या ठिकाणी बालविवाह विरोधी चळवळ जी आहे ही सुरू झाली होती बेहराम मलबारी यांच्या नेतृत्वाखाली पर्याय क्रमांक एक उत्तर होईल प्रश्न अकरावा आहे जगातील सर्वाधिक वनक्षेत्र डॅश या प्रकारच्या वनांचे आहे पहा जगातील सर्वात जास्त वनक्षेत्र आहे हे कोणत्या प्रकारच्या वनांचे आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार उष्ण कटिबंधीय जे वन आहेत याचं जगात सर्वात जास्त प्रकारचे वन जे आहेत लक्षात ठेवायचंय जगातील सर्वाधिक वनक्षेत्र जे आहे उष्णकटिबंधीय वनांचं आहे पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न बारावा आहे आर्थिकदृष्ट्या डॅश प्रकारची वने अधिक महत्वाची आहेत पहा आर्थिकदृष्ट्या कोणत्या प्रकारची जीवने आहेत हे महत्वाचे असतात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर सूची पर्णी प्रकारची जीवने आहेत हे आर्थिकदृष्ट्या जे आहेत हे सर्वात महत्वाचे आर्थिकदृष्ट्या सर्वात महत्वाची वने कोणती असतात तर सूची पर्णी पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न तेरावा आहे उसापासून साखर करताना उसाच्या एकूण वजनाच्या किती टक्के रूपांतर होऊ शकते मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे पहा तर उसापासून ज्यावेळी साखर तयार करतात त्यावेळी ऊसाच्या एकूण जे वजन आहे एकूण वजनाच्या किती टक्के रूपांतर हे साखरेमध्ये होऊ शकतं याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार एकूण दहा टक्के लक्षात आहे उसापासून साखर तयार करत असताना उसाचं एकूण वजन जेवढं आहे त्या वजनाच्या दहा टक्के एवढं वजन जे आहे किंवा एवढी साखर आपल्याला मिळू शकते पर्याय क्रमांक चार दहा टक्के उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे कापसाचे दर हेक्टरी उत्पादन सर्वात जास्त असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे पहा कापसाचं दर हेक्टरी उत्पादन सर्वात जास्त असलेला जिल्हा याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर पुणे लक्षात ठेवायचे मित्रांनो तर पुणे हा जो जिल्हा आहे हा कापसाचं दर हेक्टरी उत्पादन सर्वाधिक असणारा जिल्हा आहे पुणे पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांचा खोऱ्यांचा क्रम बरोबर आहे पहा कोणती दिशा आहे तर उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांचा खोऱ्यांचा जो क्रम आहे हा बरोबर आहे म्हणजे उत्तरेकडून दक्षिणे जाणाऱ्या नद्या कोणत्या कोणत्या आहेत आपल्याला हे सांगायचं आहे मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा नदी प्रणालीवरती याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक लक्षात ठेवायचे तापी गोदावरी सीना भीमा आणि कृष्णा पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर आहे तर दक्षिणे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या नद्यांच्या खोऱ्यांचा क्रम आहे पहा तापी गोदावरी सीना भीमा आणि कृष्णा पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे मुकनायक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले डॅश होते तर पहा मित्रांनो मुकनायक हे जे आहे यावर आपल्याला दोन प्रश्न विचारण्यात आले होते तर मुकनायक हे जे आहे हे कोणी सुरू केले आहे तर मुकनायक लक्षात ठेवायचं हे एक पाक्षिक होतं पाक्षिक लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तर मुकनायक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं एक पाक्षिक आहे यावरच आपल्याला प्रश्न असा विचारला होता कि की मुकनायक हे पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केले आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्तर असणार आहे प्रश्न सतरावा आहे इंग्रजाबरोबर तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता म्हणजेच डॅश होय पहा इंग्रजाबरोबर तैनाती फौजेचा करार पहिला भारतीय कोण आहे राज्यकर्ता की त्याने केलेला होता याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन हैदराबादचा निजाम जो आहे हा असा भारतातील आपल्या पहिला राज्यकर्ता ठरलेला आहे की ज्यांनी इंग्रजाबरोबर तैनाती फौजेचा करार केलेला आहे पर्याय दोन हैदराबादचा निजाम प्रश्न अठरा आहे दांडी यात्रेनंतर महात्मा गांधींना अटक झाल्यानंतर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी म्हणजेच डॅश या ठिकाणी जंगल सत्याग्रह करण्यात आला होता पहा यावर आपल्याला दोन प्रश्न मित्रांनो महत्वाचे आहेत कारण जंगल सत्याग्रह जो आहे हा महाराष्ट्रात दोन ठिकाणी झालेला आहे लक्षात ठेवायचं आहे पण या ठिकाणी आपल्याला विचारलं काय आहे की दांडी यात्रेच्या नंतर महात्मा गांधींना अटक झाल्यानंतर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला तर याचं उत्तर आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक एक सातारा जिल्ह्यामध्ये बिळाशी हे जे ठिकाण आहे या ठिकाणी महात्मा मा, गांधींना अटक केल्याच्या नंतर जंगल सत्याग्रह झालेला आहे तर यावरच आपल्याला पहा जंगल सत्याग्रहावरती अजून एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो की जंगल सत्याग्रह हा जो आहे पहा हा पहिला जंगल सत्याग्रह रायगड जिल्ह्यात झालेला आहे आणि रायगड जिल्ह्यात झालेला असून पहा चिरनेर हे ठिकाण आहे याचं जे वर्ष आहे ते आहे एकोणीसशे तीस या वर्षी आणि या ठिकाणी उत्तर आहे सातारा जिल्ह्यामध्ये बिळशी किंवा बिळाशी या ठिकाणी झालेला होता पर्याय क्रमांक एक उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे सतरा साली डॅश येथे अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद भरवली होती पहा कधी एकोणीसशे सतरा साली कोणत्या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर कोल्हापूर संस्थान लक्षात ठेवायचं मित्रांनो छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे सतरा या वर्षी कोल्हापूर संस्थानामध्ये अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद ही जी आहे ही भरवलेली आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल या व्हिडिओचा मित्रांनो आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस बादरायन संबंध असणे या वाक्प्रचाराचा अर्थ दर्शवणारा योग्य पर्याय आपल्याने उडायचा आहे म्हणजेच पहा आपल्याला बादरायन संबंध असणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन ओढून ताणून संबंध लावणे पर्याय क्रमांक तीन लक्षात ठेवायचंय वाक्प्रचार आणि मनी यावरही आपण डीपमध्ये मित्रांनो व्हिडिओ घेतलेला आहे त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत तर बादरायन संबंध असणे म्हणजेच ओढून ताणून संबंध लावणे पर्याय तीन आपलं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा आपले वीस जनरल नॉलेजचे महत्वाचे प्रश्न आपल्याला जर हे प्रश्न आवडत असतील तर व्हिडिओला आपल्या ला लाईक करत राहा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच मित्रांनो मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे किंवा टेलिग्रामवरती जाऊन मराठी नोकरी जरी सर्च केलं तरी तुम्हाला चॅनल मिळून जाईल त्या ठिकाणी आपण प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ आणि करंट नोट्स या ठिकाणी आपण घेत असतो आपण भेटूया आप पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र